बरं चला मग आपण आपल्या सेशनकडे वळू शकतो तर सर्वांचं सी एस टी लॉन्च पॅटच्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुनेच असाल सा तर लाईक करून द्या म्हणजे नंतर करण्यापेक्षा के पहिलेच केलेलं कधी बरं ठीक आहे तर आजचं जे आपलं सेशन आहे जी आपली दर रविवारी आपण टेस्ट घेत असतो त्या एकवीसव्या टेस्टचा आज आपण ॲनालिसिस करणार आहे तर त्या टेस्टचा उद्देश आपला एवढा असतो की तुम्हाला कळायला पाहिजे की नेमके तुमचे कोणते प्रश्न चुकत आहे आणि नेमकं कोणत्या टॉपिक मध्ये चुकत आहे ते स्वतःच अनालिसिस तुम्ही स्वतः करायचं आणि मग ठरवायचं की नेमकं तुम्हाला कोणत्या कोणत्या पार्टमध्ये तुमच्या अडचणी चालल्या किंवा कोणत्या कोणत्या पार्टमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे म्हणजे कन्फ्युजन होत आहे ते सर्व तुम्ही काय करायचं लिस्ट करायचं म्हणजे बाहेर काढायचं मग पुन्हा त्यावरती तुम्ही अभ्यास करायचा त्याच्यासाठी आपण टेस्ट घेतो तर त्या टेस्टचा आपण अनालिसिस आपण आज करणार आहोत काही प्रश्न आज काही उद्या आणि अखेरी दिवशी आपण न्यूमिरिकल घेतो ते तुम्हाला माहिती आहे आपण निरंतर असंच आपलं चाललेलं आहे आज एकवीस टेस्ट झालेला आहे आणि पूर्ण काय करायचं जे आता नवीन विद्यार्थी आहे त्यांना की आता आपण मधा मधात आपण जे ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे ते आपण वारंवार एक्सप्लेन करणार नाही कारण की आपला क्वेशन मग खूप मोठा व्हायचा म्हणून सर्वांनी काय करायचं की पहिल्या टेस्टचा जो व्हिडिओ आहे म्हणजे विकली टेस्टची जी आपली प्ले लिस्ट आहे त्याच्यामधनं पूर्ण काय करायचं पूर्ण व्हिडिओ बघत द्यायचे म्हणजे जवळपास आपण हजार म्हणजे आजच्या दिवसाला एक हजार पन्नास आपले काय होईल पूर्ण प्रश्न एक्सप्लेन होईल आपल्या वरती स्पेशल मराठीमध्ये असं तुम्हाला युट्यूबवरती कुठेच मिळणार नाही ठीक आहे आठवणीं त्याचा लाभ घेणे म्हणजे जेणेकरून मनामध्ये जे काही कन्फ्युजन आहे ते सर्व तुम्हाला कन्फ्युजन दूर झालं पाहिजे ठीक आहे ते आपला उद्देश आहे तर जे आपली टेस्ट झाली होती त्याच्यामध्ये आपण रँकिंग बघत असतो तर त्या रँकिंगमध्ये जर बघितलं तुम्ही तर बाराशी आपण लिस्ट लावतो तर त्या बारा लिह बारा जणांच्या लिस्टमध्ये सर्वप्रथम स्वप्नील ढेंगे यांनी पूर्ण शंभर एकशे दहापैकी एकशे दहा मार्क्स घेतले तर मग मला असं वाटलं की शायद प्रश्न प्रश्न किंवा पेपर थोडासा सोपा असणारच सो होऊ शकते ठीक आहे त्याच्यानंतर सोहेलनी एकशे सात घेतले त्याच्यानंतर वैभव डी त्याच्यानंतर रिजवांश चार नंबरवरती आहे योगेश वाघ आता बघा ज्यांची ग्रीन लाईन आहे त्यांची काय झाली रँक वरती आलेली आहे म्हणजे तुम्ही वरती हे केलं आहे आणि ज्यांच्या नावासमोर काहीच नाही आहे त्यांनी पहिल्यांदा या लिस्टमध्ये पहिल्यांदा म्हणजे या लिस्टमध्ये आत्ता आले मागच्या लिस्टमध्ये तुम्ही नव्हते असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर अजिंक्य पवार नाईन्टी नाईन आहे सहा नंबरवरती वैभव लटपटे सात नंबर वरती नव्याण्णव मार्क्स बघा म्हणजे नव्याण्णव मार्कांनी बघा म्हणजे निसत्यात झिरो पॉईंट पाच मार्कांनी किंवा झिरो पॉईंट पंचवीस मार्कांनी अख्खीची चक्की खूप मोठी लिस्ट तयार होऊन जाते फक्त अर्ध्या मार्कांनी म्हणजे एक प्रश्न तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही तिथनं समजू शकता ठीक आहे त्याच्यानंतर नितीन आहे त्याच्यानंतर संध्या मिसाळे नऊ नंबरवरती रोहित अमृते दहा नंबर टार्गेट लॉक अकरा नंबर तुझं नाव चेंज करून तुला मागे पण सांगितलं आता तुम तुला तुझ्या नावाची लाज येत तर लावे काही हरकत नाही मग ओम वैरागडे आहे तुमचा बारा नंबरवरती तर अशी ही रँक होती आता बघा या आपली जे टेस्ट घेतली या टेस्टमध्ये मी एक बघितलं की जास्ती म्हणजे फक्त जुने जर तुम्ही बघितलं ना जुने फक्त चारच विद्यार्थी आहे म्हणजे जुने कोणते हा एक टार्गेट लॉक आणि एक स्वप्नील सोहेल आणि योगेश याचे फक्त चारच जण आहे ना बाकीचे आठही जण काय झाले की नवीन आले म्हणजे नवीन या रँकमध्ये गेलेल्या मग याचा अर्थ की जे आठ जण नवीन आले त्यात ते कोणाच्या तरी ठिकाणी आले असणार ना आता ज्यांनी इथून हटले ना तुम्हाला सावधान व्हायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला या लिस्टमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा सर्वांना आपला प्रयत्न ठेवायचा आहे की मी या लिस्टमध्ये आलोच पाहिजे मग आता लिस्टमध्ये नाही आलं म्हणजे अभ्यास सोडून द्यायचा अशातला भाग आहे का नाही प्रयत्न करायचा कारण कसं आहे जोपर्यंत तुमच्या मनामध्ये एखादा एम नाही राहणार म्हणजे तुम्हाला एखादा टार्गेट नाही मिळणार ना तोपर्यंत माणसाची म्हणजे वृत्तीच आहे तो टार्गेट प्रमाणे म्हणजे वागत नाही तुम्हाला ते पाहिजे ते तर तुम्ही लक्षामध्ये ठेवा की तुम्हाला या लिस्टमध्ये यायचं आहे येणं नाही ना, येणं ना तो नंतरचा विषय आहे पण प्रयत्न करणं ते सर्वांचं काम आहे प्रयत्न केल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही हे बिलकुल तुम्ही डोक्यामध्ये सेट करून ठेवास ठीक आहे आणि सर्वांना एक विनंती राहील सर्वांना जेवढे असणार तेवढे तुम्ही काय करायचं की डेलीची फ्री क्वीज द्यायची डेली आपण फ्री क्वीज देतो आठवणीने द्यायची जे जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही प्रश्न चुकत आहेत तर नेमक्या कोणत्या टॉपिक तुमचे प्रश्न चुकत आहे ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि ज्यांचा अभ्यास झालेला आहे पूर्णपणे त्यांनी आयबीपीएस पॅटर्न नुसार आपण एकाउंट टेस्ट प्रोव्हाइड केलेला आहे म्हणजे हाय वोल्ज टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे ते तुम्ही जॉईन करू शकता स्वतःची पातळी तपासू शकता आत्ताच आणि जे काही तुमचा सुटलेला पार्ट आहे तो तुम्ही पुन्हा कव्हर करू शकता तुम्हाला जे काही डिफिकल्टी असणार ते ठीक आहे तर मग आपण आपल्या सेशनकडे वळू आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना एक इन्स्ट्रक्शन जुन्यांना द्यायची गरज नाही की प्रश्न आला की फक्त आता तुम्ही कमेंट काय करा आ, नवीन विद्यार्थ्यांसाठी खास जुन्यांना माहीत आहे की फक्त कमेंट काय करायची फक्त प्रश्नाचं उत्तर द्या ठीक आहे मग बाकीच्या तुमचे जे काही प्रश्न आहे आपण सेशन झाल्याच्या नंतर आपण कव्हर करतोच ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीतच आहे ठीक आहे तर मग आता आपचा पहिला प्रश्न आहे आपला पहिला प्रश्न आहे की भूमिगत केबलमध्ये वोल्टेजचा ताण रिकामी जागावर जास्त असतो जास्त जास्तीत जास्त असतो म्हणजेच तुम्हाला प्रश्नाचा विचारला आहे भूमिगत टेबल केबल म्हणजे काय तुमचं अंडरग्राऊंड केबल जो आपण जमिनीच्या खाली चालतो तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती जवळपास सहा लेअर असतात कमीत कमी किती लेअर असतात सहा तर एक एक लेअर असते कोणती सी पी एल आणि बी ए एस असं त्याचं शॉर्ट फॉर्म आहे म्हणजेच काय कंडक्टर मग पेपर इन्सुलेटर लीडशीट मग तुम्हाला त्याच्यानंतर बीडिंग असते मग आर्मोरिंग असते मग सर्विंग असते म्हणजे लास्टचा जो पार्ट राहते म्हणजे वरचा जो कवर राहते त्याला सर्विंग तुम्हाला प्रश्न विचारला आहे की नेमकं कोणत्या पार्टवरती व्होल्टेजच जास्त तुम्हाला ताण दिसणार म्हणजे त्याला आपण काय म्हणतो स्ट्रेस असं म्हणतो स्ट्रेस म्हणजे एक प्रकारचा दबाव किंवा आपण एक प्रकारचा ताण म्हणू शकतो हो। तुम्हाला माहिती आहे काय राहतो कंडक्टर राहतो मग त्याच्यावरती पुन्हा एक इन्सुलेशन राहते मग त्याच्यावरती पुन्हा एक इन्सुलेशन राहते चाललं हे असं इन्सुलेशन वाढत वाढत मग पुन्हा वरती म्हणजे जवळपास मिनिमम बेसिकली किती लेअर राहते बेसिकली सहा लेअर राहतात मग नेमकं स्ट्रेस कोणावरती आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे अगदी सोपाचा प्रश्न आहे तुम्हाला म्हटलं आहे की कंडक्टरच्या कोरवर कंडक्टरचा कोर म्हणजे इथे राहतो एक नंबरवरती तुमचा काय राहतो कंडक्टरचा कोर राहतो त्यानंतर कंडक्टरचा पृष्ठभाग पृष्ठभाग म्हणजे बाहेरचा सर्विंग झालं त्याच्यानंतर लीड शीत राहते किंवा शीत राहते आणि एक राहते आर्मोरिंग तर याच्यापैकी नेमकं कोणावर वोल्टेजचा स्ट्रेस असतो बघा हाच प्रश्न दोन पद्धतीने विचारला जाऊ शकतो तो कसा तर सांगतो तुम्ही आता फटाफट कमेंट टाका म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला पुन्हा किती कव्हर करायचा किंवा तुम्हाला कुठपर्यंत अडचण आहे रॉयल शेतकरी मित्रा थोडस अभ्यासाकडे पण लक्ष मा शेती तर करायचीच आहे आपल्याला पण अभ्यास पण करावा लागेल आपल्याला ठीक आहे आता कोणाचं बी म्हणणं आहे कोणाचं डी म्हणणं आहे बी वाले बरेचसे आहे बघा लक्ष द्या प्रश्न मी का बरं सांगितलं म्हणजे बऱ्याच जणांना काय वाटणार की याचं उत्तर एकतर ए वाटणार किंवा बी वाटणार तर बऱ्याच जणांनी ए दिला आणि काही जणांनी बी पण दिला, दिला आता ज्यांनी डी दिला आहे तर लक्षामध्ये घ्या हे डी आणि सी शंभर टक्के येणारच नाही आता विषय काय बनतो बनतो लक्षात घ्या आता स्ट्रेस म्हणजे काय ताण आता ताण दोन प्रकारचे असू शकते आता ताण दोन प्रकारचे कसे होऊ शकते पहिला ताण की आपण कंडक्टर कशासाठी टाकला त्याच्यातनं करंट जाणार आहे करंट कधी जाऊ शकतो जेव्हा त्याला आपण वोल्टेज लावणार तर मग सरळशी गोष्ट आहे व्होल्टेजच्या स्ट्रेस याच्यावरती जे काही आपण इन्सुलेटर लावलाय या इन्सुलेटर मध्ये असणार का याचा तुम्ही विचार करा इन्सुलेटर चा आणि त्या करंट चा आणि व्होल्टेज चा काही गेन देणार नाहीये बरोबर आहे तर तुम्हाला व्होल्टेज चा ताण विचारलाय तो व्होल्टेज चा ताण गुणावरती राहील तुमच्या कंडक्टर वरती राहील म्हणजे कोर ऑफ दी कंडक्टर म्हणजे कंडक्टर चा कोर वरती व्होल्टेज चा ताण राहील पण हाच प्रश्न जर बदलला हाच प्रश्न जर बदलला प्रश्नात काही नाही ऑप्शन पण तुम्हाला जसे तसे येणार फक्त एक शब्द बदलून देईल ते काय करणार इथे व्होल्टेज चा ठिकाणी काय करणार मेकॅनिकल ताण म्हणणार की वा अंत्रिक ताण बनणार काय म्हणणार मेकॅनिकल मेकॅनिकल म्हणणार किंवा यांत्रिक आता मेकॅनिकल असं म्हणजे यांत्रिक तर मेकॅनिकल ताण म्हणजे काय ॲक्च्युअल आपण प्रेशर देईल त्याच्यावर उभं होईल त्याच्यावर आतवडा मारणार त्याच्यावरून गाडी जाणार हा ताण पडला त्याच्यावरती काय झाला तो मेकॅनिकल ताण झाला तर तो कोणावरती सर्वात जास्त असतो तर तो असतो तुमच्या बाहेरच्या आवरणावरती म्हणजेच तुमच्या सर्व्हिंगवरती कोणावरती सर्व्हिंगवरती म्हणजे जे सर्वात बाहेरची लेअर असते त्याच्यावरती तो सर्वात जास्त ताण पडतो मग तशा वेळेस काय होते सर्फेस आप आता कंडक्टर नाही पाहिजे होतं कंडक्टर नव्हता पाहिजे तो काय पाहिजे होता बाहेरचं जे सर्फेस आहे त्याच्यावरती त्याचा ताण जास्त पडतो कधी जर मेकॅनिकल म्हटलं तर मग अशा सोपेशे प्रश्न येते आणि काय करतो आपण त्याला चुकवून टाकतो मग चुकला म्हणजे विषय संपला ना मग तुम्हाला सांगितलं अर्ध्या मार्कांनी अख्खी अख्खी लिस्ट पन्ना पलटून जाते अर्ध्या मार्काने ठीक आहे तर याचं ए उत्तर काय होते एकदम परफेक्ट होतं नंतरचा प्रश्न हो तशा वेळेस मग त्याचं उत्तर सर्विंग येईल चला नंतरचा प्रश्न आहे की नंतरचा प्रश्न आहे की सहासष्ट के व्ही अप्लिकेशन पर्यंत कोणत्या प्रकारची केबल वापरली जाते सहासष्ट के व्ही साठी वापरलाय म्हणजे सिक्स्टी सिक्स के व्ही लक्षात घ्या किती सिक्स्टी सिक्स के व्ही ठीक सिक्स्टी सिक्स केवी साठी कोणता केबल वापरला जाईल नॉर्मल केबल आहे बेल्टेड केबल आहे की केबल विथ इन्सुलेटर आहे की स्क्रीन केबल आहे असं तुम्हाला विचार ले है। चार तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे तर तुम्हाला वोल्टेज रेंज पण माहित करावं लागेल सतीश ठाकरे मित्र तुझा अजून अंडरग्राऊंड केबल संपलेला नाही ठीक आहे रितेश रितेश मित्रा पुन्हा बऱ्याचशा व्हेरिएशन दिसत आहे हा निलेश निलेश मित्रा बघा ज्यांचे नाव घेता त्यांनी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असणार तर थोडस तुम्ही पुन्हा अभ्यास तुम्हाला वाढवावा लागेल हे तुम्ही लक्षामध्ये घ्या आणि एकदा बी एकदा सी एकदा डी असे उत्तर नका देऊ काय तुम्हालाच माहित असते की नेमकं आपण काय करायला पाहिजे ठीक आहे ठीक आहे बऱ्याच बऱ्याच जणांनी त्याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे काय स्क्रीन केबल आपण काय करतो सिक्स्टी सिक्स के व्ही पर्यंत त्याला वापरतो ठीक आहे आणि सिक्स्टी सिक्सच्या जर पलीकडे न्यायचं असलं म्हणजे सिक्स्टी सिक्स पेक्षा जास्त वापरायचं असलं तर आपण काय करतो प्रेशर केबल वापरतो काय वापरतो प्रेशर आता तुम वा वा, प्रेशर तुमच्या ऑइलचं पण असू शकते आणि गॅस ऑइल किंवा त्याला लिक्विड म्हणू आपण किंवा गॅसचं पण त्याच्यामध्ये प्रेशर असू शकते म्हणजे तो पुन्हा नंतरचा केबल आहे तो सिक्स्टी सिक्स पेक्षा अबव म्हणजे अबव्ह सिक्स्टी सिक्सच्या वरती जर आलं तर आपण त्याला प्रेशर वापरतो आणि याच्यापेक्षा खाली म्हणजे जवळपास ट्वेंटी

केवी पर्यंत म्हणजे एलेव्हन के व्ही एलेव्हन के व्ही टू ट्वेंटी टू के व्ही पर्यंत कोणता वापरतो आपण बेल्टेड केबल वापरतो ठीक आहे आणि ट्वेंटी टू पासनं सिक्स्टी सिक्स के व्हीपर्यंत पर्यंत आपण काय वापरतो स्क्रीन केबल वापरतो आणि याच्या याच्यानंतर मग काय करतो आपण आपला प्रेशर केबल वापरतो बरोबर तीनही केबलचे नाव लक्षात ठेवायचे त्याचं वोल्टेज रेंज लक्षात ठेवायचं कारण प्रश्न असा खूप सोपा असतो आणि सोप्याच पद्धतीत विचारलं जाते ठीक आहे तर मग याचं डी उत्तर काय एकदम बरोबर आहे सिक्स्टी सिक्स के व्हीसाठी स्क्रीन केबल वापरतो त्याच्यावरती जर म्हटलं असतं आपल्याला तर प्रेशर केबल जो की इथं ऑप्शन दिलेलाच नाही ऑप्शनमध्ये त्याच्यावर त्याचा काही विषयच नाही ठीक आहे चला नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जनर जनरेशन स्टेशनची चालवण्याची किंमत किमान असते <verwahaha> किमान म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण कमी म्हणतो किमान म्हणजेच काय का कमी तर चालवण्याची किंमत म्हणजे रनिंग कॉस्टमध्ये त्याला रनिंग म्हणजे बांधायला कॉस्ट लागते वेगळं जो आपण ऑपरेशन करायला किंवा त्याला रनिंग करायला डेलीच्या डेली आपल्याला जे लागत चाललं आहे त्याला आपण रनिंग कॉस्ट म्हणतो तर नेमकं एकदम म्हणजे एकदम फेमस प्रश्न आहे आणि सोपा पण प्रश्न असं आपण म्हणू शकतो ठीक आहे तर त्याच्यामध्ये विचारला की नेमका कोणता पॉवर प्लांट आहे तो तुम्हाला आता म्हणजे बेसिकची गोष्ट आहे तुमचा अभ्यास झालाच असणार आपण पाहून घेऊ कमीत कमी हो बरोबर आहे चला टाका फटाफट फटाफट टाका आता ज्यांचं ज्यांना याच्यामध्ये गडबड होत आहे ते तर त्यांनी बरोबर सांभाळून घ्यायचं स्वतःला सर्वांचा बरोबर जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही जो हायड्रो पॉवर प्लांट असतो ना त्याला आपल्याला चालवायचा खर्च काय असतो कमी असतो कारण सर्वात महत्वाची गोष्ट काय की तुमचा डिझेल असो थर्मल असो किंवा तुमचा न्यूक्लिअर असो याच्यामध्ये तुम्हाला जे इंधन लागते चालवायसाठी इंधन लागते याच्यामध्ये त्याला इंधनाला पैसा द्यावा लागतो मग तुम्ही न्यूक्लिअर मटेरियल आणा किंवा मग तुम्ही कोळसा आणा किंवा डिझेल पेट्रोल जे काय आणाय ते आणा तुम्हाला त्याला पैसा लागतो पण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटची खासियत काय की तो जो फ्यूल आहे तो आपल्याला फ्रीमध्ये आपण साठवूनच ठेवतो पाण्याच्या रूपामध्ये असतो त्याच्यामुळे त्याचा कॉस्ट लागत नाही म्हणून त्याचा रनिंग कॉस्ट काय असतो कमी असतो फक्त त्याला बांधायला खर्च काय लागतो जास्त लागतो ठीक आहे त्याचं सी उत्तर काय बिलकुल बरोबर आहे आता ज्यांनी डी दिलाय त्यांनी थोडंसं सांभाळून घ्या चला नंतरचा प्रश्न आहे की सोर पॅनल पॅनल मधून पॅनल मधील मॉड्युल चा संदर्भ देते नेमकं मॉड्यूल म्हणजे काय असं विचारलं आहे की मॉड्यूल खालचे जे चार ऑप्शन दिले आहे तर सरळ सरळ मॉड्यूल कशाला म्हणतो आपण असं तुम्हाला विचारलेलं ठीक आहे तर आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडंसं सा सांगून देतो पहिले एक काम करा पहिले तुम्ही उत्तर द्या मग मी बाकीचे दे एक्सप्लेनेशन देतो ठीक आहे तर मॉड्यूल म्हणजे काय होते सोलर सेलची मालिका व्यवस्था मालिका म्हणजेच काय सिरीज व्यवस्था झाली त्याच्यानंतर पॅरल म्हणजे सौर सेलची पॅरल म्हणजे समांतर मांडणी झाली का मग त्याच्यानंतर आहे सेलची मालिका आणि समांतर व्यवस्था ठीक आहे त्याच्यानंतर चौथा आहे की सौर सेलची रेडियल व्यवस्था रेडियल म्हणजे त्याला सर्कलमध्ये म्हणू एक प्रकारची आपण तशा पद्धतीची राहते का रेडियलमध्ये असं चार तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे की नेमकं तुम्ही मॉड्यूल कशाला म्हणणार आता तुम्हाला बघा आता तुम्ही आन्सर टाकत आहे बऱ्याच जणांनी उत्तर दिलेले पण आहे पण तुम्हाला तुमचा कॉन्सेप्ट थोडासा क्लिअर करून देतो बघा कधी कधी विचारला जाते की हाच प्रश्न असा विचारला जातो की नेमकं मॉड्यूल आपण कशाला म्हणू आता इथं प्रश्न असाच आहे प्रश्नात काय बदल नाही झाला पण काय झाला ऑप्शन इथे बदलवले जाते तर लक्षामध्ये ठेवा तुमचे जे सेल असतात सेल असतात सेल कोणते फोटो ओलाटायलिक सेल ठीक आहे फोटो ओलाटायलिक आपण त्याला सेल म्हणतो ठीक आहे तर सेल छोटे छोटे सेल असतात मग खूप सारे सेल मिळून आपण काय करतो त्या सेलचं मिळून आपण मॉड्यूल तयार करतो काय तयार करतो आपण मॉड्यूल तयार करतो ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये काय झाले खूप सारे सेल आपण टाकले आणि एक मॉड्यूल तयार केलं ठीक आहे एक मॉड्यूल तयार झालं मग खूप सारे मॉड्यूल मिळून आपण काय करतो मग याचा अरे बनवतो काय बनवतो अरे बनवतो ठीक आहे अरेचा स्पेलिंग आहे ए डबल आर वाय ठीक आहे म्हणजे खूप सारे मॉडूल मॉडूल टाकून मग काय होतो त्याचा अरे तयार होतो मग खूप सारे अरे बनवून काय करतो आपण मोठे मोठे मग पॅनल बनवतो काय बनवतो आपण मोठे मोठे पॅनल करतो तर मग हे लावलेली दिसते ना ते अरेची अरेंजमेंट केलेली असते आता इथं काय विचारलं की नेमकं मॉड्यूल कसा बनतो तो मॉड्यूल बनतो खूप सारे सेल त्याच्यामध्ये लावतो तो मग नेमके सेल कसे लावतो तर त्याच्यामध्ये सेल काय करतो आपण आता आपल्याला नेमकी आउटपुट कशा पद्धतीचा पाहिजे त्याच्यावरती डिपेंड करते तुम्हाला मध्ये एक सेल जर दीड होल्ड देत असणार तर तुम्हाला काही सिरीजमध्ये लावा लागतील आणि काहीला काय लावं लागेल पॅरलमध्ये लावा लागेल म्हणून याची अरेंजमेंट करताना हे जे सेल मॉडूलमध्ये लावले असते ते सेल कसे असते सिरीज आणि पॅरल दोघांचं पण का असते इथं पण नाही फक्त सिरीजमध्ये लावू शकत नाही फक्त फक्त तुमचा ना पॅरलमध्ये नाही राहू शकत काऊन तर त्याला अरेंजमेंट करावे लागतील आउटपुट व्होल्टेज करता ठीक आहे म्हणून याचं उत्तर काय राहील सोलर सेलची मालिका आणि समांतर व्यवस्था म्हणजे याचं सी उत्तर काय राहील एकदम परफेक्ट राहील ठीक आहे बऱ्याच जणांनी सी दिलेला आहे सिरीज आणि पॅरल दोन्ही पण तुम्ही ठेवा ठीक आहे आता काही ज्यांनी एबीसीडी एबीसीडी केला आहे त्यांनी थोडंसं सांभाळून घ्याल चला नंतरचा प्रश्न आहे की वीज प्रणालीचे कोणते वितरण सर्वात विश्वास हर्ता आहे म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शनमध्ये आता तुम्हाला हे माहीत पाहिजे की वीज वीज प्रणालीची प्रणाली जी आहे वीज वितरण करण्याची त्या प्रणालीची सिस्टम कशी कशी येते म्हणजे कशा कशा पद्धतीने आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करू शकतो हे तुम्हाला माहीत पाहिजे ठीक आहे तर त्या सिस्टम माहीत पाहिजे तुम्हाला बघा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला रिंग मेन सिस्टम म्हणजे काय ते माहीत पाहिजे ट्री सिस्टम म्हणजे काय ते माहीत पाहिजे त्याच्यानंतर रेडियल सिस्टम म्हणजे काय तेही तुम्हाला माहीत माहीत पाहिजे ठीक आहे मग आणि ट्री आणि रेडियल बोथ सिस्टम असं म्हणजे आता बोध आपला असे चार ऑप्शन दिलेले याच्यापैकी कोणती सिस्टम विश्वास म्हणजे आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो म्हणजे त्याला रिलायबल म्हटलं जाते काय म्हटलं जाते रिलायबल म्हटलं जाते म्हणजे विश्वास सार्य असं म्हटलं जाते ठीक आहे तर नेमकी रिलायबल कोणती आहे असं तुम्हाला विचारलंय आता तुमच्याकडे बऱ्याच जणांनी आन्सर टाकलेला आहे तर पाहू द्या पुन्हा किती जणांचा आन्सर बदलते तर ठीक आहे कुलदीप मित्राचा आन्सर बदललं पुन्हा ठीक आहे सतीश ठाकरे मित्रा रेडियल सिस्टम बघा रेडियल सिस्टम कोणती आहे म्हणजे बघा तुम्हाला जसं नाव आलं ना तुमच्या डोक्यामध्ये आहे ना पटकन तो चित्र आला पाहिजे पटकन काय आलं पाहिजे चित्र ते डायग्राम त्याच्यासाठीच असतं की पटकन डायग्राम आली की तुम्ही पटकन तुमचा लाईट लावू शकता तुम्ही समजू शकता रॅडियल म्हणजे काय झाली एक बेसिक झाली बेसिक झाली बरोबर आहे ट्रीला तर सोडून द्या मी तुम्हाला सरळ सांगितलं ट्री आणि समजा हे दोन्ही येणारच नाही ठीक आहे आता उरले तुमच्याजवळ रेडियन रेडियल आहे रिंग आहे आणि एक तिसरी असते त्याला इंटरकनेक्टेड असं म्हटलं जाते ठीक आहे म्हणजे रिंगचीच थोडीशी काय अडव्हान्स असतं Jadi, kayak terbakar. रिंग सिस्टममध्ये काय असते की जसं तुमचं सबस्टेशन आहे किंवा तुमचा सोर्स आहे याच्यापासून जे आपले फीडर निघणार ते फीडर काय करतो आपण हे जे फीडर आहे याला फीडर म्हणतो आपण फीडर दोन बाजूनी जाते म्हणजे जा याचा अर्थ काय की इकडे जे तुमचे डिस्ट्रीब्युटर लावलेले आहे कि इकडे जे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तर तुम्ही याच्यामध्ये समजा एखाद्या याच्यामध्ये फॉल्ट जरी झाला तरी तुम्हाला इकडनं जरी फॉल्ट झाला तरी दुसरा मार्ग अवेलेबल असला पाहिजे कारण याच्यामध्ये एक फिडर आणि हा दुसरा फिडर म्हणजे दोन दोन फिडर पॅरलमध्ये लावलेले असते मग त्याला काय म्हटलं जातं तीच रिलायबल आहे ना म्हणजे रिलायबल कशाला म्हणतो आपण की आपल्याला व्यवस्थितपणे आली पाहिजे कोणता अडथळा आपल्याला आला नाही पाहिजे तर ती कोणती सिस्टम आहे रिंग मेन आणि रिंगमेन सिस्टमला जर मी काय केलं की याच सिस्टमला पुन्हा एखादं सबस्टेशन इकडे जोडून दिलं तर मग त्याला आपण काय म्हणतो इंटरकनेक्टेड म्हणतो म्हणजे ठीक आहे म्हणजे त्याच्यापेक्षा ते अडव्हान्स आणि त्याच्यापेक्षा चांगली पण आता जर तो ऑप्शन दिला असता याच्यामध्ये त्यांनी कोणता इंटरकनेक्टेड तर मग रिंग मेन आणि इंटरकनेक्टेड दोन्ही पण कशा आहे चांगल्या रिलायबल आहे पण दोघांपेक्षा जर कम्पेअर करायचं असलं तर इंटरकनेक्टेड त्याच्याहीपेक्षा रिलायबल आहे किंवा त्याच्यावरती आपण जास्त विश्वास ठेवू शकतो म्हणजे विश्वास हारी आहे ती बरोबर आहे कोणती इंटरकनेक्ट कनेक्ट म्हणजे ऑप्शन नाही ऑप्शन कोणता दिलेला आहे मेन दिलेला आहे म्हणजेच ए ऑप्शन काय आपला एकदम परफेक्ट राहील ठीक आहे हा सप्लाय कंटिन्युअस मिळत असते म्हणजे आपल्याला सरळची गोष्ट आहे आपल्या घरची लाईन गेली तीन वेळा आपण परेशान होणं मग नाही गेली तर किती चांगलं होईल का म्हणजे एखाद्याकडे फॉल्ट झाला तरी आपल्या घरची लाईट नाही चालली तर किती आपल्याला छान वाटते तर ते तसं त्याला रिलायबल रिलायबल म्हणतो आपण ठीक आहे तर ते मेन सिस्टम मध्ये तसं होत असते ठीक आहे चला नंतरचा प्रश्न आहे आणि हजर आहे तेवढ्याने फटाफट लाईक करून द्या ठीक आहे चला पुन्हा प्रश्न आहे डिस्ट्रीब्युशनचा आहे की वितरण प्रणालीचा खालीलपैकी कोणता भाग कंडक्टर म्हणून परिभाषित केला जाऊ शकतो जो सबस्टेशन किंवा स्थानिक जनरेटिंग स्टेशन आता सबस्टेशनच बघू आपण ब्रॅकेटमध्ये टाकलेला आहे म्हणजे सबस्टेशन पासनं वीज वितरण करण्याच्या क्षेत्राशी जोडलेले असते म्हणजे बघा प्रश्नाचं काय म्हणणं आहे प्रश्न अगदी सोपा म्हणणं आहे काय म्हणणं आहे बघा प्रश्न एकदम सोपा आहे काय म्हटलं पुढगेलं अं शकतो कुठं सबस्टेशन पासून ठीक आहे म्हणजे एक सबस्टेशन झाला किंवा त्याला आपण सोर्स म्हणू सोर्स पासनं तुम्हाला कुठे न्यायचं आहे सोर्स पासनं न्यायचा आहे कुठे वीज वितरण म्हणजे तुम्हाला वीज वितरण करायचं आहे म्हणजे काय तुमचा डिस्ट्रीब्युटर आहे ठीक आहे डिस्ट्रीब्युटर आहे तर नेमकं इथून इथपर्यंत जो कंडक्टर लावला त्याला नेमका आपण काय म्हणतो असं तुम्हाला विचारलं म्हणजे लक्षात ठेवा याला सोर्स म्हणा किंवा सबस्टेशन म्हणा तुम्हाला विचारलंय की नेमकं हे काय आहे म्हणजे सोर्स पासून किंवा सबस्टेशनपासून डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रीब्युटर पर्यंत नेतो त्याला आपण नेमकं काय म्हणतो बघा एवढं तर तुम्हाला समजलं की डिस्ट्रीब्युटर तर म्हणणारच नाही कारण की आताच आपण पाहिलं की डिस्ट्रीब्युटर होऊ शकत नाही बरोबर आहे तर तुम्ही उत्तर टाका तर सर्वांनी टाकलेलं जा सर्व हुशार आहे बरोबर आहे बी बिलकुल बरोबर आहे काय त्याला काय म्हणतो आपण फीडर म्हणतो आता बघा जे नवीन विद्यार्थी यांना फटाफट तुम्ही ट्रान्समिशन जनरेशन अँड डिस्ट्रीब्यूशन कव्हर करून घ्या म्हणजे हे प्रश्न तुमचे चुकणार नाही ज्यांनी ज्यांनी टेस्टमध्ये प्रश्न चुकवले समजून घ्या तुमचा अजून डिस्ट्रीब्युशनचा अभ्यास तुमचा व्हायचा आहे म्हणजे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यातले जे प्रश्न येणारे टॉपिक आहे बघा अख्खा अख वाचण्यात काही अर्थ नाही आहे आणि कचरा करण्यात काही अर्थ नाही फक्त जेवढं परीक्षेपुरतं आपल्या इम्पॉर्टंट आहे तेवढंच वाचा बरोबर तुमचे प्रश्न कवर होते कोणत्याही परीक्षेचा तुम्ही प्रश्न उचलून बघू शकता ठीक आहे म्हणून तुम्हाला काय म्हणतो की टेस्ट द्या टेस्ट दिल्याने काय होते तुम्हाला समजते की नाही माझा हा टॉपिकचा प्रश्न चुकत आहे अरे बाबा आजही चुकला कालही चुकला म्हणजे शंभर टक्के मला काय करावं लागेल की त्या टेस्टचा म्हणजे त्या चॅप्टरचा त्या टॉपिकचा मला पुन्हा अभ्यास करावा लागेल तर हे अनालिसिस करता ज्या दिवशी आलं ना त्या दिवशी तुमचा अभ्यासाची पातळी वेगळी राहील मी तुम्हाला वारंवार सांगत असतो चला ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न आहे की इन ए सिंक्रोनस मोटर सिंक्रोनस मोटरमध्ये आता खालीलपैकी आता ऑप्शन दिलेला आहे की ऑप्शन वाचायचे नेमकं त्याच्यामध्ये कोणता बसू शकते गटात ते शोधायचं बघा सिंक्रोनस मोटरमध्ये सिंक्रोनस मोटर काय असते हे तुम्हाला बरोबर माहित पाहिजे बरोबर आहे बघा स्टेटर आणि रोटरची फील्ड एकत्रित फिरते ठीक आहे स्टेटर आणि रोटरची फील्ड एकत्रित फिरते पहिला ऑप्शन दुसरा स्टेटर फिरेल रोटर स्थिर राहील रोटर फिरणार नाही दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हणते स्टेटर थांबून राहील आणि रोटर आपला फिरत राहील चौथ्या याच्यामध्ये म्हणते ते स्थिर वेगाने फिरणार नाही म्हणते म्हणजे कॉन्स्टंट स्पीडने फिरणार नाही ना। तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की नेमकी आपली सिंक्रोनस मोटर म्हणजे काय होते ते तुम्हाला माहित पाहिजे जर ते माहित आहे तर तुमचा प्रश्नाचं उत्तर चुकायचा विषयच येत नाही म्हणजे विषय म्हणजे बिलकुल आहे म्हणजे बघा ज्यांनी सिंक्रोनस मोटर वाचली आहे ना बेसिक त्यांचा प्रश्न चुकायचा मतलबच नाही तरी प्रीतम मित्रांनी चुकवत आता कोणता कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलं मित्र तुम्हाला माहित नाही पण तू टाकलेलं उत्तर चुकीचं आहे आता टाका पुन्हा पुन्हा रेल्वे रेल्वे इंजिनियर वाला म्हणते <laughs> मित्र तुझंही चुकला आहे पुन्हा संतोष आणि बघा मी चुकलं म्हणून नाव घेतो म्हणून कमेंट टाकायची नाही असं मूर्खपणा करायचं नाही कारण तुम्ही लहान नाही आहे बरोबर आहे मास्तरचं कामच आहे पोरांच्या चुका काढणं किंवा चुकलेल्या गोष्टी त्याला दुरुस्त करणं म्हणजे मी कमेंट गेली सरनं म्हटलं अरे चुकलं मग आता मी कमेंट नाही करणार तर समजून घ्या तुमच्यासारखा गाडं कोणीच नाहीये आहे तुमच्यासारखा गाढव कोणीच नाही जर तुमच्या मनामध्ये तसा विचार येत असेल तर ठीक आहे तुम्ही आपल्या मनातले उत्तर द्या ना म्हणजे तुम्हाला पण समजणार की नाही माझं काय चुकतेर बाबा आणि मनातल्या मनात ठेवून ते चालणार नाही ना तुम्ही प्रक प्रदर्शित करा ठीक आहे आता जवळपास बरं आता ए दिसत आहे बी आता व्हेरिएशन खूप वाढलाय बघा आता वेरिएशन वाढलं आहे पहिले तुम्हाला काय काय माहीत पाहिजे सिंक्रोन मोटार बेसिकच्या गोष्टी आहे सिंक्रोनस मोटर म्हणजे काय जी मोटार सर्वात पहिला पॉईंट की त्याची स्पीड काय असली पाहिजे कॉन्स्टंट असली पाहिजे म्हणजे कॉन्स्टंट असते सिंक्रोन स्पीडची दुसरी गोष्ट की याच्यामध्ये रोटर पण असतो आणि दोन फील्ड म्हणजे दोन स्पीड असतं तुम्हाला माहित आहे एकाला सिंक्रोन स्पीड म्हणतो आणि एकाला काय म्हणतो आपण ॲक्च्युअल स्पीड म्हणतो या दोघांची पण स्पीड म्हणजे दोघे पण काय एकाच स्पीडनं फिरताय एकाच सोबत बरोबर आहे यांच्या मधामध्ये काय होते मॅग्नेटिक लॉकिंग होते बरोबर आहे ही सेल्फ स्टार्ट नसते तिला सुरू करण्याकरता दुसरी एक मोटर लावू लागते असे असे पॉईंट तुमच्या लक्षात पाहिजे म्हणजे फटाफट फटाफट प्रश्न दिसला असे आपआप तुमच्या डोळ्यासमोर गेले पाहिजे मग त्या तेव्हा समजायचं की आपला अभ्यास बिलकुल एकदम चाललेला आहे छान आता ऑप्शन काय दिलेलं आहे त्याच्यावरती आता याच्यापैकी कोणता ऑप्शन दिलेला आहे याच्यापैकी ऑप्शन स्पीड वरती दिलेला आहे कशावरती स्पीड बघा म्हटलं आहे पहिल्याच कि स्टेटर की स्टेटर आणि रोटर फील्ड एकत्रित फील्ड ते म्हणजे त्यांचे जे फ्लक्स आहे किंवा जे फील्ड आहे त्यांची ते एकत्र फिरून राहिले दोघेही जण कोण स्टेटर आणि रोटर म्हणजे दोन्ही मॅग्नेटिक लॉकिंग सोबत फिरत आहे म्हणजेच तुमचा पहिलाच ऑप्शन काय झाला एकदम परफेक्ट झाला दुसऱ्यात काय की स्टेटर फिरेल स्टेटर फिरायचा तर विषयच नाहीये बरोबर आहे पण त्याची फील्ड फिरत असते दोघांची पण सोबत सोबत एवढं लक्षात ठेवा स्टेटर स्थिर आहे ना रोटर फिरेल स्टेटर स्थिर राहते सर्वांना माहिती आहे रोटर फिरत राहते पण नेमका फिरत राहते तर कोणत्या स्पीडने फिरते असे आपल्या थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये फिरत राहते म्हणून काय केलं बऱ्याच जणांनी सीचं पण ऑप्शन दिलं पण सीचं ऑप्शन नाही स्टेटर जाग्यावर असतो रोटर फिरच असतो हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे थ्री पेज इंडक्शन मोटरमध्ये सिंगल पेज मोटरमध्ये सर्व मोटरमध्ये तेच असते मग खासियत काय आपल्या झिंक्रोन मोटरची ते माहीत पाहिजे ठीक आहे मग हात ऑप्शन येतच नाही म्हणजे आपला एक काय झाला एकदम परफेक्ट झाला चला नंतरचा हो स्टेटर बिलकुल स्टेबल त्याचं नावच स्टेटर ठेवलं आहे ना स्टेबलच असणार चला नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते समीकरण सिंक्रोनस मोटरच्या कार्याची व्याख्या करते आता तुम्हाला सरळ सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्हाला फार्म्युला विचारला आता फार्म्युला कोणता विचारू शकते कधी तुम्हाला सिंक्रोनस स्पीडवरती यफचा चा विचारू शकते कधी एनचा फॉर्म्युला विचारू शकते म्हणजे सिंक्रोनस स्पीडचा कधी पोलचा फॉर्म्युला विचारू शकते काही विचारू शकते आता इथं काय केलं की तुम्हाला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म्युला काय स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तुमचा एन एस इक्वल्स टू वन ट्वेंटी एफ बाय पी असा तो फॉर्मुला स्पीड इक्वल्स टू एकशेला फ्रिक्वेन्सी भागीला पोल असतं तर मग आता इथं तसा तसा फॉर्मुला नाही दिलाय तसा फॉर्म्युला नाही म्हणजे तुमचं थोडंसं डोकं खराब झाला पाहिजे किंवा थोडस तुमचं कन्फ्युजन झालं पाहिजे थोडसे तुम्ही गोंधळले पाहिजे म्हणून त्याला काय केलं आडव तिडव करून काय केलं नवीन पद्धतीने तुम्हाला ऑप्शन देऊन दिले म्हणजे याच्यामध्ये काय केलं तुम्हाला कशाची एफची व्हॅल्यू दिलेली आहे मग एफची व्हॅल्यू जर काढायची आहे तर बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे आणि काही जण चुकवतील पण जो मला बिलकुल खात्री आहे कारण की कसं होते पेपरमध्ये मी बघितलं भरपूर जवळ भरपूर एका पोरानी तर म्हणजे त्यांनी तर रिपोर्टच केला तो क्वेश्चन की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे बा म्हणून पण आता कसं त्याला ते माहित नसेल म्हणजे त्याचा अभ्यास व्हायचा असेल मी समजू शकतो ठीक आहे अरे निलेश बेलगे मित्रा तुझ्या आहे ना खूप तुला थोडासा जास्त अभ्यास करावा लागेल असं मला दिसत आहे इथनं की तुझी तयारी थोडस करायचं आहे प्रिया बनसोडताई प्रियाताई क्लास झाल्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्रश्न विचारू शकता आता फक्त आपला अभ्यास चालला अभ्यासाकडे लक्ष द्या मग आपण क्लास झाल्यानंतर बघू ठीक आहे किंवा ऍप डाउनलोड करून घ्याल बघा याच्यामधन तुम्हाला यफच्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेला आहे सोप्पा एकदम बाकीचं तिकडे किंवा भागीला आहे तर ते गुणाकार मध्ये जाईल म्हणजेच काय एन एस गुन्हेला तुमचा पी होईल आणि हा इकडे गुणाकारमध्ये मध्ये म्हणजे इकडे खाली जाईल म्हणजे वरचे खाली जाईल ना खालच्या वरती जाईल तर मग डिवायडेड बाय काय येणार तुमचं वीस आणि इकडे काय राहील तुमची फ्रिक्वेन्सी तर मग आता शोधा असा फॉर्मुला कुठे आहे असा फॉर्म्युला इक्स टू पी इंटू यन भागीला एकशे वेग तुम्हाला पहिल्याच नंबरवरती दिला आहे ए वरती मग आहेत बघा वीस वरती गेले चुकला इथं यन खालती गेला चुकला इथं प्लस आला चुकला मग एवढा सारा चुकला तर उरलं एकच ना मग हे उत्तर परफेक्ट चला प्रश्न आहे की अल्टरनेटर चालविणारे उपकरण रिकामी जागा आता अल्टरनेटर बघा अल्टरनेटर तुम्हाला माहिती आहे अल्टरनेटर म्हणजेच काय अल्टरनेटर म्हणजे आपले काय एसी जनरेटर आहे काय एसी जनरेटर तर एसी जनरेटर काय आपण फिरत नाही त्याला आपल्याला फिरवावं लागतं बरोबर आहे तर फिरवावं लागतं नेमकं त्याला कोण फिरवते असं विचारलं अगदी सोपा प्रश्न आहे ठीक आहे फक्त कसं आहे तुम्हाला प्रश्न समजला पाहिजे ना बऱ्याच जणांचा काय की प्रश्न समज समजत नाही मग उत्तरच काय द्यायचं समजत नाही मग मला मेसेज येते सर मला एमसीक्यू क्यू समजत नाही कसं समजणार ना तुम्ही विचार कराल कोणती गोष्ट कशी आहे तुम्ही विचार कराल तर तुम्हाला पटकन समजणार ना, विचारच नाही कराल तर समजाचा काही विषय राहणार नाही बरोबर आहे बिलकुल सर्वांचं एकाच चुकलं नाही तुम्हाला जास्त पटरायची गरज नाही आहे तुम्हाला माहिती आहे की जनरेटर फिरत नाही त्याला फिरवावं लागतं आणि हे फिरवायसाठी आपण काय लावतो प्राईम मोअर लावतो काय लावतो प्राईम मोअर मग तुम्ही आपल्या हाताने फिरवा नाही तर मित्रांनी फिरवायला लावा मग किंवा मग डिझेल इंजन लावा किंवा टर्बाईन लावा काही लावा फक्त फिरवला पाहिजे तेव्हाच आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तर त्याला काय म्हटलं जाते प्राईम मोअर म्हटलं जाते काय म्हटलं जे प्राईम ते त्याचा सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे नंतरचा प्रश्न आहे आता थोडासा भला मोठा प्रश्न आहे मी आरामात वाचतो तुम्ही त्याचा आरामात उत्तर द्या बघा इथं विचारला आहे की सिंगल फेज इंडक्शन मोटरच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे आता मला असं आठवत आहे की हा प्रश्न याच्याही पहिले आपल्या पेपरमध्ये येऊन गेलेला आहे कोणते सत्य आहे बघा हे सत्य न असत्य आलं ना तर थोडंसं लक्ष देत जा म्हणजे कसं आहे की चुकून जाते म्हणजे ते कधी कधी हो म्हणजे वाला ऑप्शन आणि हो आला ऑप्शन ते तुम्हाला समजत नाही सत्य असत्य गडबडीमध्ये चुकून जाते बरोबर लक्ष काय इथं तुम्हाला विचारलं आहे की कोणतं सत्य आहे असं विचारलंय सत्य आहे असं विचारलेलं आहे तुम्हाला ठीक आहे बऱ्याच जणांनी डी दिलाय हो राम हरी बरोबर आहे मला पण वाटत आहे रिपीट झाल्यासारखं बघा लक्ष द्या आता बऱ्याच जणांनी डी उत्तर टाकलं मी फटाफट तुम्हाला कवर करून देतो बघा पहिला म्हटलं आहे की सिंगल पेज इंडक्शन मोटर आणि फेज इंडक्शन मोटर म्हणजे फेज मोटर वेगळी आहे नाही वेगळी नाही भिन्न आहे म्हणतात भिन्न म्हणजे वेगळी नाही वेगळी नाही आहे ना एकच आहे म्हणजे हे चुकलं म्हणजे हे काही सत्य नाही झालं इंडक्शन सिरीज मोटर ही सिंगल पेज इंडक्शन मोटर नाही म्हणते कोणी सांगितलं मूर्खाचं काम झालं का इंडक्शन मोटर सिरीज मोटरला आपण सिंगल पेज मोटर नाही म्हणत का सिंगल पेज मोटर म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर शे शेड फेज म्हणजे शेड फेज म्हणजेच काय ते शेडेड पोल मोटरची गोष्ट सिंगल फेज इंडक्शन मोटर नाही आहे मध्ये कुठं नाही आहे ती पण तर सिंगल पेज इंडक्शन मोटर म्हणजे एवढे तीन ऑप्शन चुकले आपले उरला येत आता वाचायची पण गरज नाही डी तुम्ही मारू शकता पण पेपरातच नाही करायचं वाचून घ्यायचं ठीक आहे काय म्हणतात सिंगल पेज इंडक्शन मोटरला हाताने किंवा इतर कोणत्या तरी लहान मोटरने प्रारंभ दिला जातो किंवा चालू करू शकतो आता तुम्हाला याच्यात एक पॉईंट लक्षात पाहिजे कोणता सिंगल मोटर मोटरसाठी की हे सेल्फ स्टार्ट नसते नॉट सेल्फ स्टार्ट सेल्फ स्टार्ट होत नाही मग तिला आपण मेकॅनिझम लावतो कोणतं कॅपॅसिटरचं तुम्हाला डिटेल माहिती आता एकदम मी जास्त एक्सप्लेन करत नाही ठीक आहे तर लक्षात ठेवा इंडक्शन मोटर आपोआप चालू होत नाही तिला एक तो तो तुम्हाला हाताने फिरवावं लागेल किंवा दुसऱ्या मोटरच्या साहाय्याने फिरवावं लागेल तेव्हाच ती चालू होईल मग तुम्ही म्हणाल सर माझ्या घरची इथं चालू होते तर लक्षात ठेवा तिथं आपण जुगाड केलेला आहे जुगाड कोणतं जुगाड याचं की आपण त्याच्यामध्ये कॅपॅसिटर लावलं विदाउट जुगाड ती इंडक्शन मोटर सिंगल पेज चालू शकत नाही हे तुम्ही बरोबर लक्षात ठेवा ठीक आहे मग याचं डी उत्तर काय बिलकुल बरोबर की तिला हाताने फिरवावं लागते कारण तो कॅपॅसिटर लावलाच नाही ना त्याच्यामुळे ठीक आहे चला नंतरचा प्रश्न आहे की इलेक्ट्रिक फॅनमध्ये पुन्हा तोच प्रश्न आला जो ज्याच्यावरती आता डिस्कशन करत होतो तोच प्रश्न आला इलेक्ट्रिक फॅनमध्ये कॅपॅसिटर बसवण्याचा उद्देश काय आहे म्हणजे तुम्हाला एकदम सोपा आणि एकदमचा बेसिक म्हणजे ज्या दिवशी तुम्ही आयमध्ये ॲडमिशन घेतलं असेल किंवा इलेक्ट्रिकलमध्ये आले असणार तर पहिला प्रश्न कसा आहे तुम्ही नाही आय नाही गेला तरी घरच्यांना माहिती आहे कॅपॅसिटर गेलं स्पीड कमी झाली अरे कॅपॅसिटर गेला चाल रे याचं उत्तर आहे ना प्रत्येकाला यायला पाहिजे की नेमका आपण कॅपॅसिटर बरं लावतो याला कोणाचकडून अपेक्षा नाही आहे की या प्रश्नाचं उत्तर चुकलं चुकेल बा किंवा चुकणार बा असं मला कोणाचकडनं अपेक्षा नाही आहे अजूनपर्यंत तर अपेक्षा भंग नाही केली आहे माझी तुम्ही कोणी ठीक आहे तरी एकाने केली शुभम मित्रांनी माझी अपेक्षा भंग केली म्हणजे याचा अर्थ बघा ज्यांचं हे उत्तर चुकलं ना पुन्हा जय कोणातरी जय मित्राचं चुकलं पुन्हा ठीक आहे ज्यांचं चुकलं ना तुम्ही काय करा की तुम्हाला काय करा म्हणजे तुम्हाला सांगतो मी की तुमचा अभ्यास आहे ना अजून सुरूच नाही झाला तुमचा अभ्यास अजून सुरूच नाही झाला तुम्हाला एकदम जम्मून भेडावं लागेल एवढं लक्षामध्ये घ्या जम्मून म्हणजे जम्मून एकदम हात पाय धुवून पावडर वगैरे हो लावून बसावं लागेल एवढं तुम्ही लक्षामध्ये घ्या ठीक आहे कारण हे उत्तर कोण देतं बघा इनक्रीज द स्पीड कोण उत्तर देतं जो पोरगाने जो पोराचा अभ्यास व्हायचा आहे तो पहिलावाला उत्तर देईल बरोबर आहे आवडता प्रश्न आहे बिलकुल बरोबर आहे आवडताच प्रश्न राहू शकते ह्या त्याच्यानंतर कोणी कोणी पुन्हा म्हणतील की नाही सर स्पीड कंट्रोल करायसाठी आपण कॅपॅसिटर टाकतो पण बघा सर्वांना सांगतो की ज्यांना माहिती आहे त्यांचा काही विषय नाही की आपला आत्ताच सांगितलं की आपली मोटर सेल्फ स्टार्ट नसते म्हणजे आपोआप चालू होत नाही मग त्याला आपण एक जुगाड लावतो जुगाड म्हणजे एका फेजला दोन कारण की दोन फ्लक्ष शिवाय आपली मोटर टॉर्क तयार होतच नाही मग त्याला दोन फेज तयार करायसाठी मग एका वाडनिंगला दोन भागात डिवाईड केलं जाते मग त्याच्यामध्ये फेस डिफरन्स आणण्यासाठी मग आपण एक लावतो कॅपॅसिटर का लावतो कॅपॅसिटर खूप सारा मेथड आहे पण कॅपॅसिटर आपण प्रि करतो जनरली तर तो काय करतात क्रिएट द फेज डिफरन्स फेज डिफरन्स क्रिएट करण्याकरता दोन फ्लक्समधला म्हणजे काहीतरी डिफरन्स तयार झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण कॅपॅसिटी लावतो तर याचं सी उत्तर बरोबर आहे आणि ज्यांनी ज्यांनी बी आणि ए दिलं तुम्ही हातपाय धुवा पावडर लावा आणि पुन्हा अभ्यासाला बसा छानपैकी कारण याच्याशिवाय तुमच्याकडे उपाय नाही आणि सकाळीची पोस्ट तुम्ही बघितली असेल तर केल्याने होत आहे तर आधी केलेच पाहिजे तुम्ही बरोबर लक्षामध्ये ठेवा ठीक आहे चला नंतरचा प्रश्न आहे आता इलेक्ट्रॉनिक्सचा प्रश्न आहे इथं विचारला आहे की जर्मेनियमच्या एका अणूमध्ये किती प्रोटॉन असतात आता तुम्हाला अणु म्हणजे काय होते तुम्हाला माहित आहे अणु म्हणजे काय तुमचा ऍटम झाला काय झाला ऍटम झाला तो एका ऍटममध्ये काय असतं मधात तुमचा न्यूट्रॉन आहे आणि मधामध्ये प्रोटॉन आहे आणि बाहेर काय तुमचे इलेक्ट्रॉन आहे फिरत ठीक आहे तर मग आता तुम्हाला विचारलं की या एका ॲटममध्ये तुमचे कि एक कि किती काय विचारलं पुढे किती प्रोटॉन आहे असं विचारलं म्हणजे हे जे प्रोटॉन आहे ते किती आहे कोणत्या जर्मेनियमच्या तर याचं पण उत्तर तुम्हाला नाही एकदम तोंड पाठ पाहिजे एकदम तोंड पाठ पाहिजे तरी आता काही जणांनी थोडेसे भटकले आता जवळपास जवळपास मॅक्झिमम म्हणजे पंच्याण्णव टक्क्याच्यावर सर्वांनी काय केलेलं आहे क्लिअर केलेला आहे बिलकुल कोहली मित्रा बरोबर आहे बघा पहिला तर कॉन्सेप्ट तुम्हाला हे, हे माहित पाहिजे की तुमचे प्रोटॉन इक्वल्स तु टू काय राहील म्हणजे प्रोटॉन इक्वल्स टू तु काय राहील तुमचे इलेक्ट्रॉन राहील एवढं तुमच्या डोक्यामध्ये सेट झालं पाहिजे म्हणजे कधी कधी कन्फ्युजिंग प्रश्न करतात ना पहिली गोष्ट हे तुमची क्लिअर पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे प्रोटॉन इट्रॉन इलेक्ट्रॉन तुम्हाला दोघांची व्हॅल्यू सारखी दिसणार दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न म्हणजे नेमकं आता एक जर्मिनियम आहे फक्त इथं जर्मिनियम कुठे गेला जर्मिन जर्मिनियमच्या ठिकाणी मी फक्त काय लिहून देईन सिलिकॉन लिहून देईल ठीक आहे सिलिकॉन लिहून दिलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर काय पाहिजे एकदम पाठ पाहिजे मग नेमकं तुमच्या जर्मेनियम मध्ये किती असते आणि तुमच्या सिलिकॉन मध्ये किती असते हे दोन्हीही तुम्हाला बिलकुल प्रश्न म्हणजे तुम्हाला पाठच करून ठेव द्या ठेवून को द्यायचं आहे की नेमकं कोणामध्ये किती असते तर ठीक आहे बिलकुल बरोबर आहे ज्यांनी चौदा आहे हे कोणासाठी आहे सिलिकॉन साठी आहे मग आता सर्वांनी याचं उत्तर दिलेलं आहे हे साठी आहे तर मग आता तडकन सांगून द्या फटकन की चौतीस कोणासाठी म्हणजे चौतीस कोणाचे प्रोटॉन असू शकते चौतीस नंबर कोणाचा आहे फटाफट चौतीस नंबर कोणाचा मध्ये ज्याचा झाला आहे ना समजायचं की त्यांना मी तुम्हाला सांगितलं की जवळपास जे महत्त्वा महत्वाचे मेटल आहे त्यांचं सर्वांचं पाठ करून ठेवायचं चौतीस कोणाचा पटकन टाका फास्ट मध्ये एकदम आता त्याच्यावरती विचारणार नाही प्रश्न पण तरी पण बघू द्या सेलियम बिलकुल निलेश मित्रा एकदम फास्ट बिलकुल ठीक आहे कोणाचं आहे सेलियमचं सेलियमचं किती आहे तुमच्याकडे सेलियमचं असतं याला सेलियम सिलिकॉन नाही आहे ठीक आहे सेलियम वेगळं सेलियमचं किती असते चौतीस मग आता एकोणतीस कोणाचं आहे तेही सांगून द्या मग पटकन एकोणतीस कोणाचं आहे फास्टमध्ये बिलकुल सेलियम बरोबर आहे सर्वांचं बरोबर आहे सेलियम मला सांगा एकोणतीस कोणाचं आहे ॲल्युमिनियमचा नाही आहे कॉपरचा आहे बिलकुल राईट कोणाचा आहे कॉपरचा तर मग असं म्हणजे अभ्यास याला म्हणते असं जर तुम्ही कराल ना तरी एकदम खतरनाक तुमचं काम होऊन जाईल अरे ॲल्युमिनियमचा वेगळा राहत रे ठीक आहे चला मग याचा याचं काय म्हणजे ऍक्च्युली याचं उत्तर काय झालं आपण पूर्ण कचरा करून टाकला काय उत्तर झालं याचं उत्तर होतं तुमचं बत्तीस म्हणजे बी ठीक आहे म्हणजे तुम्हाला माहित झालं हा सेलियम आहे हा तुमचा जर्मिनियम आहे हा तुमचा कॉपर आहे हा तुमचा काय सि सिलिकॉन आहे एवढे पाठ करा म्हणजे प्रश्न आता कसा भिरवला तरी तुमच्याचं उत्तर देऊ शकता झाला नंतरचा प्रश्न याच्यानंतर जेव्हा सिलिकॉनला उष्णता लागू केली जाते तेव्हा खालीलपैकी कोणते प्रमाण वाढते बरोबर लक्षामध्ये ठेवा कोणत्या प्रमाणामध्ये काय होते ते नाही विचारलंय बदल नाही विचारलाय कोणते प्रमाण वाढते म्हणजेच काय त्यांना विचारायचं आहे की नेमकं तुमचं जर टेम्परेचर वाढलं तर नेमकं तुमचं काय वाढते असं तुम्हाला विचारलेलं आहे म्हणजे क इथं क्वेश्चन मार्क आहे नेमकं टेम्परेचर वाढवलं तर कशामध्ये तुमचा बदल होतो किंवा कोणता वाढतो असं तुम्हाला विचारलेलं आहे आता बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे तरी आता काही इक्का दुःख आता तेवढा तर फरक राहिलंच तेवढा फरकाला काही विषय नाही तेवढा फरक फरक राहणं खूपच गरजेचं आहे ठीक आहे आता बघा याच्यासाठी तुमचा कॉन्सेप्ट कोणता क्लिअर पाहिजे म्हणजे बघा घाई गडबडीमध्ये काय होते बऱ्याच जणांनी याचं उत्तर ए मारलं तर इथं नाही मारली इथं बऱ्याच जणांनी कमी मारलाय पण पेपरमध्ये माझं कामच असतं की अनालिसिस पूर्ण बघून घ्यायचं की कोणत्या प्रश्नाची किती लेवल होती मॅक्झिमम पोरांनी काय केलं फडकन काय केलं याचं रेजिस्टन्स मारून टाकलं फडकन काय केलं रेजिस्टिव्हिटी किंवा रेजिस्टन्स मारून टाकलं पटकन त्याला प्रतिरोध प्रतिकार दिसला पटकन मारला चालला समोर म्हणजे काही काही पुराणी चार पाच सेकंदातच त्याचं उत्तर मारून टाकलं म्हणजे याचा अर्थ काय झालं काही गडबडीत प्रश्न सोडवला आणि तो काय झाला चुकला तो काय झाला चुकला तर तुम्हाला हे माहित पाहिजे की जे तुमचं सिलिकॉन आहे ते काय निगेटिव्ह टेम्परेचर कोविंवर आहे म्हणजे काय की जर तुमचं टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स काय होते कमी होते मग रेजिस्टन्स कमी होते तर मग नेमकं का काय वाढते तर रेजिस्टन्सच्या उलट कारण प्रश्नात काय विचारलाय काय कोणाला होते हे नाही विचारलं काय वाढते असं विचारलंय काय वाढते तर रेजिस्टन्सच्या उलट काय राहते तुमची कंडक्टिव्हिटी राहते काय राहते कंडक्टिव्हिटी तर मग कंडक्टिव्हिटी काय होणार तुमची वाढणार कधी जर तुमचं रेजिस्टन्स कमी झालं तर ऑबेसची गोष्ट आहे मग कोण वाढते तुमची तर कंडक्टिव्हिटी म्हणून याचं उत्तर काय होतं सी म्हणजे ऍक्च्युली डायरेक्ट नाही विचारला होता प्रश्न इनडायरेक्ट होता म्हणजे त्याचं रिलेशन दुसऱ्यासोबत न दुसऱ्याचं रिलेशन तिसऱ्यासोबत म्हणजे याच्यासाठी मग तुम्ही हे पाठ करण्यावाला प्रश्न नाही पाठ करण्यावाला असला तर मी डायरेक्ट सांगूनच देतो इथं जवळच तुम्हाला डोकं लावायचं डोकं लावला त्याचं जमून गेलं चला निगेटिव्ह टेम्परेचर कोयपीक्षण जर तुमच्या लक्षात असलं तर काही विषयच नाही तुमचा प्रश्न सुटूनच गेला आहे ते बघा नंतरचा प्रश्न आहे की मोटर मोडमध्ये मोटरच्या रोटरची दिशा रिकामी जागा द्वारे निर्धारित केली जाते म्हणजे जा सरळ तुम्हाला प्रश्न विचारला आहे की मोटरच्या रोटरची दिशा म्हणजेच त्याची जी डायरेक्शन ऑफ रोटेशन आहे काय विचारलाय डायरेक्शन ऑफ रोटेशन आहे म्हणजेच तुम्हाला विचारलाय मोशन म्हणजेच काय विचारलाय तुम्हाला मोशन म्हणजे तुमचा जो कंडक्टर फिरणार आहे त्या कंडक्टर फिरण्याची तुम्हाला दिशा विचारली आहे तर नेमकं को तुम्ही कोणत्या लॉनी माहीत करता ते तुम्हाला विचारलेलं याच तरी उत्तर असं अपेक्षित करतो की कोणाचं चुकायला नको तरी बऱ्याच जणांनी काय केलं की चुकवलेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला माहित आहे मोटरमध्ये एक तर दोन दोन प्रश्न येतात सेम टू सेम दोन प्रश्न येतात कोणते एक तर तुम्हाला करंटची डायरेक्शन विचारणार किंवा मग तुमच्या मोटर फिरण्याची दिशा विचारणार दोघांपैकी एक विचारणार आता इथं फक्त मोटर लिहिलाय कधी कधी तुम्हाला डीसी मोटर किंवा डीसी जनरेटर किंवा डीसी मशीन असं तुम्हाला म्हणून देईल कारण मशीनमध्येच तुमचे मोटर आणि जनरेटर आहे तर इथं तुम्हाला काय विचारलं फिरण्याची दिशा विचारली काय विचारली फिरण्याची दिशा म्हणजेच काय असणार हे मोटर असणार म्हणजेच काय असणार ही मोटर असणार आता इथं लिहिलं पण आहे मोटरिंग मोडमध्ये आता हीच मोटरिंगच्या ठिकाणी काय राहू शकते जनरेटिंग मोड राहू शकते जनरेटिंग मोडमध्ये त्याची फिरण्याची दिशा नसते त्याच्यात करंटची दिशा आपल्याला माहित करायची असते बरोबर आहे तर फेमिंगच्या लेफ्ट हँड ने आपण काय करू शकतो डाव्या हाताने आपण त्याचं रोटेशन माहित करू शकतो की नेमकं कोणत्या डायरेक्शननी फिरत आहे ते माहीत करू शकतो आणि ते जनरेटर असतं जनरेटिंग मोड असतं तर मग आपल्याला उजवा हात लागला असता कोणता लागला असता उजवा पण आता तुम्हाला उजव्या हाताच काम नाही आता काय विचारला आहे की फिरणार कसं आहे करंट नाही विचारला म्हणून याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे चला नंतरचा प्रश्न आहे अक्षयचं म्हणणं आहे की जनरेटर फिरवायला बिलकुल चांगला कॉन्सेप्ट आहे आता तुम्हाला लक्षात ठेवा आता चांगली गोष्ट सांगितली कोणी अक्षयनी की आता नेमका कोणता रूल लागते जर तुम्हाला कन्फ्युजन असेल ना तर तुम्हाला हो माहिती आहे जनरेटरला ते डीजे लावताना फिरवावं लागते ना कोणत्या हाताने फिरवतो आपण उजव्या हाताने फिरवतो म्हणजे उजव्या हातात ताकद जास्त लागते ना त्याला फिरवायला म्हणून उजव्या हाताचा नियम कुठं जनरेटरमध्ये लागतो तुम्ही कॉन्सेप्ट कॉन्सेप्टनी लक्षात ठेवू शकता कसं आहे तुम्ही स्वतःच लॉजिक क्रिएट कराल ना खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होते चला नंतरचा प्रश्न आहे की मोटर सुरू झाल्यावर आता बघा याच्यामध्ये थोडंसं बऱ्याच विद्यार्थ्यांचं चुकून जाते ठीक आहे मोटर सुरू झाल्यावर आर्मेचर टर्मिनलवर विकसित काउंटर ई एम एफ म्हणजे विकसित काउंटर ईम एफ म्हणजे जनरेटेड इ एम एफ ठीक आहे रिकामी जागा असतो आता जनरेटेड काउंटर म्हटलंय आणि काउंटरमध्ये बॅक ईएमएफ एफ ठीक आहे म्हणजे त्याला ईबी डिनोट करतो तर नेमकं काय होते सुरुवातीला असं म्हटलंय म्हणजे सुरू झाल्यावर म्हणजे काय सुरू झाली फिरायला लागली तुम्हाला स्पीड सांगितली का नाही सांगितली जस्ट सुरू झालाय जस्ट सुरू झालाय म्हणजे बिलकुल जस्ट आता सुरुवात होणार आहे असा त्याचा अर्थ आहे तर प्रश्नामध्ये तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाही कारण बऱ्याचदा काय होते सुरू झाल्यावर या शब्दाने खूप मोठी गडबड होऊन जाते ते ऍक्च्युली सुरू झाल्यावर नाही आहे त्यांना त्यांना काय म्हणायचं आहे की जस्ट आता सुरू होत आहे जस्ट सुरू होत आहे त्या क्षणाचा तुमचा बॅक एम एफ काय असेल तुम्हाला माहित आहे बॅक एम तुमच्या स्पीडच्या प्रपोर्शन मध्ये असतो आणि सुरुवातीला जर तुमची स्पीड शून्य असणार तर बॅक एम पण किती असतो शून्यच असतो म्हणून याचं हे उत्तर काय सर्वांचं बरोबर आता काहीतरी काही मित्रांनी आता थोडस चुकवलेलं आहे तर ते थोडस बघून घ्यायचं आता कोणी एक म्हटलं आहे ते बघून घ्याल लोकेश तिडके एवढे इझी क्वेश्चन येणार का आता कसं आहे माहिती आहे का आता इझी कोणाला वाटते तुम्हाला सांग का ज्यांचा अभ्यास झालाय त्यांना इझी वाटते मी आता तुम्हाला टेस्ट मध्ये सांगतो जवळपास तीनशेच्या वर पोरांनी टेस्ट दिली आहे बरोबर आहे बाकीच्यांनी नाही दिले त्यांचं त्यांना माहित तर तीनशे पैकी जवळपास तुम्हाला सांगतो अर्ध्यापेक्षा जास्त पोरांना अर्धे मार्क आहे समजा अर्ध्यापेक्षा जास्त पोरांना अर्धे मार्क आहे मग याचा अर्थ त्यांना अर्धे मार्क आहे म्हणजे त्यांच्यासाठी प्रश्न काय झाले कठीण झाले ना आता ज्यांना सोपं वाटतं याचा अर्थ की तुमचा काय झालेला आहे अभ्यास झालेला आहे असं त्याचं कारण असू शकते तर मग काय करा हाय वोल्टेज टेस्ट जॉईन करा आणि पाहून घ्या की नेमकं तुम्हाला कुठे अडचणी चालल्या आणि नेमकी म्हणजे माझीच नाही तुम्ही कुठची पण जॉईन करू शकता पण तुम्ही बघून घ्या मग तुमचा अभ्यास झाला असेल की नेमकं कशा पद्धतीचा तुमचा किती पद्धतीचा अभ्यास झालेला आहे तुम्हाला समजणार पण ते टेस्ट दिल्यानंतर असा एखादा प्रश्न पाहून म्हणायचं की एकदम सर आहे पूर्णच्या पूर्ण सोपा आहे असं नसते प्रश्न म्हणजे जे पेपर असतो आपला पेपर पॅटर्नमध्ये जवळपास साठ पर्सेंट प्रश्न सोपे असतात वीस पर्सेंट प्रश्न मीडियम असतात मग उरलेले वीस पर्सेंट प्रश्न डिफिकल्टी लेवलचे असतात म्हणजेच ते टॉपर लोकांसाठी ठेवलेले असते म्हणजे ते मिरिट लिस्टमध्ये येणार आहे त्यांच्यासाठी तर पूर्णच्या पूर्ण अख्खाच्या अच्छा पन्नास हे प्रश्न काही कठीण नसतात ठीक आहे चला नंतरचा प्रश्न आहे डी सी जनरेटरमध्ये ई एम एफ प्रेरित ईएमएफ रिकामी जागाद्वारे नियंत्रित केला जातो म्हणजे बघा ॲक्च्युली प्रेरित ईएमएफ म्हणजे जनरेटेड ई एम एफ जो ई एम एफ जो जनरेट होतो तो जनरेटेड ई एम एफ नेमका नियंत्रित कशाने केला जातो म्हणजे त्यांना म्हणायचं काय ते नियंत्रित त्याचा अर्थ तो नाही आहे की कंट्रोल करतो नाही म्हणणार आहे त्यांना आता लि आहे इथं कंट्रोल म्हणून त्यांना ते नाही म्हणायचं की नेमकं तुम्हाला जो ई एम एफ जनरेट होतो तो नेमका कोणत्या लॉनी जनरेट होतो कोणत्या नियमाने जनरेट होतो ते तुम्हाला विचारलेलं आहे तर तुम्हाला माहित आहे फॅरेडेचे दोन लॉ आहे पहिला आणि दुसरा तर आता या प्रश्नाचं तुम्ही उत्तर टाका मग मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो आणि जेवढे हजर आहे तेवढ्यानी फटाफट लाईक करा म्हणजे कमीत कमी कसं आहे की दिसत आहे त्याच्यात नाही आता बाकीच्यांना बाकीच्यांना थोडंसं हे असते ना की नाही मी लाईकच नाही करणार बघूनच घेईल सर काही शिकवते तर त्यांनी थांबून राहू शकता पण जे तुम्ही आहे त्यांनी फटाफट लाईक करा आणि तुमच्या लाईव्ह आहे तिथपर्यंत पोहोचवू द्या बऱ्याच जणांनी उत्तर सी टाकलेला आहे ठीक आहे आता एखाद्याने आता एखाद्याने बी टाकलेला आहे हो पैसे नाही लागत त्या इन्व्हेस्टमेंट टिप्स वाल्या मित्राचं म्हणणं आहे की लाईक करायला पैसे नाही लागत फक्त एकच दहा बटन दाबायचे दोनदा नाही दाबायचे तुम्ही घेऊन जाल आपल्यासोबत माझा लाईक ठीक आहे जवळपास सर्वांनी उत्तर दिलेलं आहे सर्वांनी उत्तर याचा सी दिलेला आहे बघा इथं पॅराडेज फर्स्ट आणि सेकंड लॉ मध्ये नेमका काय फरक आहे मी सोप्या भाषेमध्ये सांगतो एकदम सोप्याने एकदम कमी शॉर्ट मध्ये सांगतो की फर्स्ट लॉ काय सांगतो की नेमका तुमचा ईएमएफ कशा पद्धतीने प्रेरित होऊन राहिला आहे कशा किंवा कशा पद्धतीने प्रेरित होतो तो सांगतो तुमचा पहिला लॉ दुसरा लॉ काय सांगतो की दुसरा लॉ सांगतो की नेमकं किती ईएमएफ तयार होत आहे म्हणजे एवढा 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 म्हणजे किती टोपलं भर दोन टोपले असा किती ईएमएफ जनरेट होत आहे ते जे क्वांटिटी असते ना ते तुमचा फॅरायडिजचा सेकंड लॉ सांगतो पण इथं काही किती होते याच्यावर प्रश्न नाही आहे नेमका जनरेटच होतो तू कोण सांगतो तर तो पहिला लॉ सांगतो लक्षात दोघांमध्ये फरक आहे ठीक आहे तर म्हणून याचं उत्तर काय आहे फर्स्ट लॉ त्याचं उत्तर आहे फॅराडिजचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा पहिला नियम म्हणून सी वाल्यांचा सर्वांचा बरोबर आहे ठीक आहे चला नंतरचा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न आहे की डीसी जनरेटरचा वेग वाढ वाढेल त्याच्यानंतर प्रेरित वोल्टेजमध्ये काय फरक पडणार प्रे, प्रेरित प्रेरित म्हणजे आपण जनरेटेड ई एम एफ म्हणू ठीक आहे नेमकं काय की तुम्हाला विचारला आहे की जर तुमची वेग वाढला वेग म्हणजेच काय स्पीड वाढली तर तुमच्या जनरेटेड ई एम एफमध्ये नेमका काय फरक पडणार तर तो वाढेल कमी होईल की बदलणारच नाही किंवा शून्य होऊन जाईल असे चार ऑप्शन दिले एकदम सोपा प्रश्न आहे हाही प्रश्न डायरेक्ट नाही याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे याच्यासाठी काय माहीत पाहिजे फॉर्म्युला फार्मूला माहीत असेल तुम्ही यू बिलकुल त्याचं उत्तर देऊ शकता तेही परफेक्ट म्हणून मी वारंवार म्हणतो की फॉर्म्युले पाठ जसं तुम्ही थेरी वाचता लक्षात ठेवताना त्याच्या एवढच इम्पॉर्टंट तुमच्या फॉर्म्युल्याचं आहे कारण फॉर्म्युल्यावर न्यूमेरिकल पण बनतं फॉर्म्युल्याचे पण प्रश्न येत आणि तुमचे असे असे वाले घुमवून फिरवून वाले पण प्रश्न त्या फॉर्म्युल्यावरच बनतं मग पोरांना समजत नाही सर या प्रश्नाचं म्हणणं काय ते मला नाही कळलं असं त्या पोरांचं म्हणणं असते कारण काय पाठ करून किती पाठ कराल काही मेमरी कार्ड अनलिमिटेड नाही दिले आहे तुम्हाला तुमच्या मेमरी कार्डचं लिमिट आहे प्रत्येकाचं बरोबर आहे आणि त्याच्यातही कोणाची सेव्ह करण्याची स्पीड वेगळी वेगळी आहे प्रत्येकाच्या मेमरी कार्डची मग किती तुम्ही आठवून साठवून साठवून किती साठवाल मग त्याच्यासाठी फार्मुले फार्मुले जे इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याच साठवायच्या बाकीचा सा कचरा बाहेर ठेवायचा ठीक आहे तर इथं काय केला वेग वाढवला आता दोन तीन फॉर्म्युला एक साधाचा सा फॉर्म्युला जर बघितला आपण तर झेड पी एन फाय अपॉन सिक्स्टी ए आहे ठीक आहे असा एक फॉर्म्युला आहे जनरेटेड ईएमएफचा किंवा बॅक ईम एम दोघांचाही सा फॉर्म्युला सारखा आहे तर याच्यातलं जर आपण बाकीचं जोडून दिलं फक्त जर स्पीड ठेवली तर हे काय होत आहे बॅक म्हणजे जनरेटेड ई एम एफ स्पीडच्या प्रपोशनमध्ये आहे म्हणजेच काय की आत्ताच मग सांगितलं मग तुमची काय होत आहे स्पीड वाढून राहिली तर मग अभिची गोष्ट आहे जनरेटेड ई एम एफ पण काय होणार तुमचा वाढणार म्हणजेच एवाल ऑप्शन करायला एकदम परफेक्ट राहील बिलकुल ज्यांचा बघा ज्यांचा क्लिअर आहे ना त्यांचा काही विषय नाही ज्यांचा नाही आहे ज्यांना कन्फ्युजन आहे तुम्हाला ते क्लिअर करावं लागेल एवढं तुम्ही लक्षात घ्या कारण की इथं कसं आहे की कोणी बाकीचे प्रश्न नाही विचारत येते का येत असेल तर बोल नाहीत चालच्या समोर असं राहते पेपरमध्ये ठीक आहे चला नंतरचा प्रश्न सर्वात बाहेरील कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनना रिकामी जागा असे म्हणतात या प्रश्नाचं असं म्हणणं आहे की तुम्हाला सांगितलं मी इथे आहे प्रोटॉन तिथे आहे न्यूट्रॉन आणि त्याच्या बाहेर काय तुमचे इलेक्ट्रॉन आहे पूर्णच्या पूर्ण इलेक्ट्रॉन आहे तर नेमकं हे बाहेर असलेल्या इलेक्ट्रॉनला काय म्हणतो ठीक आहे जसं आपले बाहेर असणारे मित्र असतात ना काही जण अभ्यास करत ना काही जण झाडाखाली बसलेले असतात आपल्या ओट्यावरती मग आळवा पोल टाकून बसलेले असतात रस्त्याच्या त्याच्या चौकामध्ये बिलकुल तर ते नेमकं त्यांना काय म्हणतो आपण असं तिथं विचारलेलं आहे टाका पटापट टाका जेवढ्यांना माहीत आहे तेवढ्यांनी टाका फास्टमध्ये म्हणजे आता ना चुकलेलं नाहीच दिसत आहे मला म्हणजे जा मला जास्त एक्सप्लेन करायची तुमच्या कमेंटने मला फक्त काय समजते की नेमकं या प्रश्नाची डिफिकल्टी लेवल काय आहे आणि कोणाला काय अडचण आहे मग वेरिएशन असलं मी जास्त एक्सप्लेन करतो मग टाका पटापट जेवढे आहेत तेवढ्यांनी पटापट टाकून द्या जेवढे आहे तेवढे पण संपले ठीक आहे बिलकुल बरोबर आहे त्याला आपण काय म्हणतो वॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो काय म्हणतो वॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतो म्हणजे शिल्लक रिकाम चोटी इलेक्ट्रॉन असं त्याला म्हणतो आपण ठीक आहे म्हणजे जे रिकामी आहे रिकामी म्हणजे पटकन त्याला म्हटलं चाल रे बाबा करंट घेऊन जायचा तो चालला करंट घेऊन ते कोणामध्ये असतं रिकामी इलेक्ट्रॉन तुमच्या कंडक्टर कंडक्टरमध्ये जसे तुमचे काही मित्र असतात रिकामे प्रत्येकच नाही राहतात एखाद्याला फोन केला तो म्हणजे नाही म्हणजे माझा अभ्यास आहे मध्ये मी नाही म्हणजे मग तो समजा वॅलेन्स इलेक्ट्रॉन नाही आहे आणि एखाद्याला मित्रांना म्हणून अरे चाल बाबा बाहेर फिरून येऊ तो पटकन तयार झाला समजा तो इलेक्ट्रॉन आहे ठीक आहे तर तुम्ही तुमचं लॉजिक लावू शकता ठीक आहे त्याचं सी उत्तर का एकदम परफेक्ट आहे चालनंतरचा प्रश्न आहे चला नंतरचा प्रश्न आहे की इलेक्ट्रिक सी जनरेटर कोणत्या तत्वावर काम करतो आता बघा जनरेटरची गोष्ट केली आहे नेमकं कोणत्या तत्वावर काम करतो आहे असा प्रश्न विचारलाय आता तुम्हाला प्रश्न आता दोन उत्तर मला माहिती आहे दोन उत्तर मिळू शकते ह्याच्यातनं तर आता बघू द्या की नेमकं का उत्तर काय मिळत होतं पहिला आहे लेन्स लॉ आहे फ्लेमिंगच्या हाताचा नियम आहे तिसरा आहे फॅराडिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि तिसरा आहे सेल्फ इंडक्शन किंवा सेल्फ इंड इंड्यूसीएमएफ असं पण म्हणतो किंवा सेल्फ इंडक्टन्स असं पण म्हणतो आपण ठीक आहे त्या फटाकसे म्हटलं ना की मला दोन उत्तराची अपेक्षा आहे तर बऱ्याच जणांनी बऱ्या म्हणजे नाही दिलं जास्ती जणांनी पण तरी एकाने दिलाय ऍक्च्युली प्रश्न बेसिक आहे पण कसं झालं ऑप्शन मध्ये दोन असे ऑप्शन टाकले आहे की त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकते तर बऱ्याच जणांनी ना बरोबर नाईन्टी नाईन जवळपास विद्यार्थ्यांनी बरोबर दिला आहे काय याचं उत्तर सी दिलं आहे फॅरेडेज प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे फॅरेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट इंडक्शन या बेसवरती तुमचा जनरेटर काम करत आहे पण आता इथं ब काही पोरांनीही म्हणजे एकदम कॉन्फिडेंटली बी उत्तर दिलं आहे कारण तुम्हाला हे नाही विचारलं आहे की याच्यात करंटची डायरेक्शन कोणती आहे कारण जनरेटरचं रिलेशन कोणासोबत आहे फ्लेमिंगच्या उजव्या हातासोबत आहे तर मग होतं आपण घाई गडबडीमध्ये केलं ना तर अशा चुका ते बरोबर आहे तर म्हणून अशा चुका नाही झाल्या पाहिजे म्हणूनच काय करायचं तुम्ही बरोबर प्रश्न वाचाय तुम्हाला फक्त एवढं विचारलं की कोणत्या तत्वावर काम करतो तुम्हाला करंटची डायरेक्शन विचारली का नाही विचारली ना मग नाही विचारले ना? मग बी ऑप्शन याचा विषयच नाही ना तुमचं ऑप्शन काय येणार सी येणार कोणत्या तत्वावर तू काम करते असा विचारलाय म्हणजे सी उत्तर काय एकदम त्याचं परफेक्ट आहे ठीक आहे चला नंतरचा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न आहे की वितरण प्रणालीमध्ये Uh, वापरलेले बूस्टर काय म्हणून uh, काय करू शकते म्हणजे जे डिस्ट्रीब्युशन प्रणाली आहे त्याच्यामध्ये आपण बूस्टर वापरतो आपण नाही वापरत आपल्याला काम नाही आहे पण डिस्ट्रीब्युशनवाल्यानं बूस्टरचं काम पडतं आता नेमकं बूस्टर म्हणजे काय होते ते तुम्हाला माहित पाहिजे तेव्हा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता ठीक आहे पहिले मी ऑप्शन वाचतो तुम्ही उत्तर द्या मग बाकीचे प्रश्न मी देतो ठीक आहे म्हणजे बाकीचे एक्सप्लेनेशन मग देतो मी ठीक आहे तर तुम्हाला म्हणताय की विद्युत प्रवाह वाढ होईल किंवा विद्युत प्रवाहात वाढ होईल बूस्टर वापरल्याने की वोल्टेज ड्रॉप कमी करतो की तुम्हाला वोल्टेज ड्रॉप कमी करतो की विद्युत प्रवाह घट करते की वोल्टेज ड्रॉप ची भरपाई करते असं तुम्हाला विचारलं ठीक आहे आता वोल्टेज ड्रॉप कमी करतो का आता याच्यामध्ये थोड़े दोन याच्यामध्ये कन्फ्युजन तुम्हाला वाटू शकतो ठीक आहे जवळपास सर्वांनीच उत्तर दिलेलं आहे तेव्हा आहे कोण आहे शाहरुख खान आहे की कोण आहे तर वोल्टेज व्होल्टेज कमी करतो म्हणते वोल्टेज कमी नाही करत रे बूस्टरची गोष्ट चालू होते बघा आता इथं कन्फ्युजिंग वाले कोणते दोन ऑप्शन आहे तुम्हाला सांगतो इथं म्हटलं आहे की वोल्टेज ड्रॉप कमी करतो व्होल्टेज ड्रॉप कमी नाही करत तो काय करतो वोल्टेज ड्रॉप झाल्याच्या नंतर त्याला पुन्हा उचलून वरती आणतो कोणाचं काम आहे बूस्टरचं काम आहे आता जसं तुम्ही बूस्टर डोस घेतला कोरोनाचा बरं घेतला का आ, तो जो आपला आपण जे वॅक्सिन घेतली होती त्या वॅक्सिनला पुन्हा बूस्ट करायसाठी म्हणजे पुन्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायसाठी आपण काय घेतलं होतं बूस्टर डोस घेतला होता तसाच बूस्टर म्हणजे कोणत्याही गोष्टीला वाढवणं ते कोणाचं काम आहे तुमच्या तुम बूस्टरचं काम आहे मग तो काय करतो जी आपली डिस्ट्रीब्युशन प्रणाली आहे त्या डिस्ट्रीब्युशनमध्ये काय होतं मध्ये 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 म्हणजे जिकडे आता लोडवरती डिपेंड करते वोल्टेज काय होतं कमी होऊन जातो लोड वाढला की व्होल्टेज काय होऊन जातो कमी मग कमी वोल्टेज तुम्हाला चालते का तुमच्याकडे मी दीडशेच वोल्ट पाठवलं तर तुमचं काम करणार का घरचे इन्स्ट्रुमेंट करणार नाही ना तुम्हाला जवळपास नाही काय तर दोनशेच्या घरामध्ये तुम्हाला जवळजवळ तुम्हाला काय करावं लागेल मला व्होल्टेज द्यावं लागेल मग त्याच्यासाठी काय केलं जातं की बुस्टर लावलं जातं काय लावलं जातं बुस्टर लावलं जातं बुस्टर काय करतो व्होल्टेजला बुस्ट करतो व्होल्टेजला काय करतो बुस्टर खूप सारा मेथड आहे ठीक आहे जेव्हा तो प्रश्न आला तेव्हा त्याच्यावरती डिस्कशन करू सध्याच बघतं एवढंच की व्होल्टेज ड्रॉपला काय करतो कम्पेन्सेट करतो म्हणजे भरपाई करतो म्हणजे खाली आलेल्या व्होल्टेजला पुन्हा तो काय करतो वरती उचलतो म्हणजे त्याला वाढ करून देतो म्हणजे म्हणून याचं डी उत्तर काय बरोबर जेवढे दिलं डी दिलं सर्वांच काय बिलकुल बरोबर आहे ठीक आहे तर आता सर्वांनाच बाकीचे प्रश्न काय करू आपण उद्या संध्याकाळी पुन्हा सात वाजता भेटू तर हे होतं आपल्या पहिल्या दिवशीचं सेशन म्हणजे पहिल्या दिवशीचं म्हणजे काही प्रश्नांचं एक्सप्लेनेशन जे रविवारी टेस्ट झाली होती आपली एकवीसवी म्हणजे दर हप्त्याला आपण टेस्ट घेत असतो त्याच्या पहिल्या दिवशीचं से सेशन संपलं मी असं इथं जाहीर करतो आता ज्यांचा क्लास झाला आहे त्यांनी काय करा सेशनला जाता जाता लाईक करून द्या आणि सेशनला तुम्ही लिव्ह करू शकता म्हणजे सोडू शकता आणि ज्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत त्यांनी काय करू शकता थांबू शकता आणि ज्यांना कोर्सबद्दल किंवा ज्या काही आप बदल ज्या काही अडचणी असतील तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अधिक माहितीसाठी किंवा सरळ सरळ ऍप डाउनलोड करून तिथनं माझ्याशी चार्ट पण करू शकता ठीक आहे फक्त लक्षामध्ये घ्या की विना कामाने फोन करू नका आणि फोन उचलण्याला त्रास देऊ नका कारण मी उचलत नाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती माझ्याकडे फोन नंबर नसतो तो ठीक आहे हां प्रियताईला क्लास लावायचे ला तर प्रियताई या नंबरवरती कॉन्टॅक्ट कर आणि तुझ्याशी एक मॅडम बोलणार तर त्यांच्याशी पूर्ण प्रश्न आपले सॉल्व करून घ्या ठीक आहे आता कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही आपले प्रश्न मांडू शकता कोणाला काही अडचण असणार तर सर्वांनाच धन्यवाद फक्त जाता जाता काय करा आठवणीने लाईक करून घ्या आणि ज्यांचा अभ्यास झालेला आहे किंवा ज्यांचा क्लास झालेला आहे त्यांनी जा छान जेवण करा आणि पुन्हा पुस्तक घ्या ना जेवण केलं त्याच्यापेक्षा थोडासा जास्त अभ्यास करा म्हणजे त्याचा तुम्हाला ते जेवण पतलं पाहिजे ना मग त्याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे ठीक आहे सर्वांना धन्यवाद उद्या संध्याकाळी सात वाजता असंच भेटू आपण पुन्हा चालता चालता चला सर्वांना धन्यवाद निलेश सर हाय ओल्टेज टेस्ट हाय आणि ज्यांनी हाय ओल्टेज टेस्ट घ्यायची आहे ना तुम्हाला माहिती आहे सहावी टेस्ट आता कशी आहे अनलिमिटेड आहे कशी आहे अनलिमिटेड अनलिमिटेडचा अर्थ असा की कितीदा पण त्या प्रत्येक वेळेस तुमचे प्रश्न काय होत जाईल वाढत जाईल ना तुम्हाला माहिती आहे त्या हाय वोल्टेज टेस्टची सहावी जे टेस्ट आहे त्याची काशीयत पन्नास प्रश्न काय असते तुमचे टेक्निकलचे असते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चाळीस प्रश्न काय असतात रिजनिंगचे असतात ठीक आहे त्याच्यामध्ये चा वीस प्रश्न काय असतात तुमचे ॲप्टिट्यूडचे असतात बरोबर आहे मग त्याच्यामध्ये वीस प्रश्न कशाचे असतात मराठीमध्ये असतात आता हे खासियत कोणाची आहे ही खासियत आहे तुमच्या सहाव्या टेस्टची की ज्याच्यामध्ये हे काय होईल प्रत्येक वेळा टेस्ट दिली की हे प्रश्न काय होत जाईल बदल बदलत जाईल म्हणजे हो आठ टेस्ट आहे तर ते अपडेट होईल ना मित्र कसं आहे की म्हणजे मी म्हटलं का एकाच दिवसात पूर्ण देईल असं तुम्हाला सांगितलं ना मी बरोबर सांगितलं की बरोबर माझ्या पद्धतीने मी ऍड करतो तुम्हाला ज्या दिसत आहे त्या तर करून घ्या पहिले बुक कोणते घेऊ मित्रा मी छान सेशन बनवलेलं आहे कोणता बुक कोणासाठी वापरायचं तर तो प्लेलिस्ट सॉरी आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये तुला व्हिडिओ दिसणार इलेक्ट्रिशियन मित्रा जशी तुम्ही टेस्ट कोर्सच्या बाहेर काढली तसे नोट्स नाही मित्रा नोट्स कोर्सच्या बाहेर नोट्स नाही निघणार ना बाकीचं ठीक आहे म्हणजे तुम्हाला पूर्णच कपडे काढायला लावत आहे हो <laughs> नॉनटेक साठी प्लॅन आहे आणि तो लवकरच आपण एक्झिक्यूट करू आणि तुम्हाला मिळून जाईल आपण सिरीज चालू करू नॉन टेकची सांगतो मी तुम्हाला काय कराय तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू द्या मग माझी पद्धत आली की तुम्ही आपल्या अभ्यासामध्ये फेरबदल करू शकता तुम्ही आपला बेसिक लेवल चालू द्या म्हणजे मी शिकवलेलं तुम्हाला पुन्हा फास्ट मध्ये समजणार हो रविवारी नव्हता म्हणून आज होता बघा रविवारी असते पण काही कारण असतं मी आता चंद्रावर गेलो असतो मी चंद्रावर गेलो होता तिथून तुमचा क्लास घेणार का नाही ना तर म्हणून ते कधी कधी हो लेट होते मग आपला रविवार पण गेला सोमवार पण गेला मंगळवारी पण मी सांगितलं होतं मी येणार येणार म्हणजे येणार नक्कीच येणार मी आलो आणि येतच असं हो प्री नॉन टेक्निकल मटेरियल बस आता एक दोन दिवसात तुम्हाला सुरू होऊन जाईल सर्व सुबोध वाचायचा का हो वाचू शकता मित्रा जगातले सर्व पुस्तक वाचू शकता तुम्ही ऍड राहील का मित्र काय ॲड राहील तू सांगितलं नाही सर आमच्या कटलीर बाबा तुझी कमेंट थोडीशी फास्ट आहे कुठे राहता सर तुम्ही मी चंद्रावर राहतो मित्रा हो मी पुन्हा येणार पुन्हा येणार ना पुन्हा येणार सर बेसिक पासून पूर्ण थेरी केव्हा करणार हे बेसिक असं चालू आहे मित्रा शाहरुख खान चन... चंद्रावर अच्छा ठीक आहे मी पुन्हा येईल हो सर मी पुन्हा येईल पुन्हा येईल बरोबर रोज या तुम्ही पण या मी पण येत जाईल सर टेलिग्राम लिंक द्या टेलिग्रामची लिंक नाही आहे टेलिग्रामची लिंक नाही ॲपमध्ये या मी तुम्हाला डायरेक्ट मिळतो शॉर्ट नोट कशा बनवायच्या सर हो त्याचा स्पेशल व्हिडिओ मिळेल आणि याच हप्त्यामध्ये मिळून जाईल तुम्हाला शॉर्ट नोट कसे बनवायचे सर्व मी बरोबर करतो बस आता ते कसं झालं ते माझ्या घरी काय लग्न होतं तुम्हाला सांगितलं ना त्याच्यामुळे माझा काही ताल नाही जमला काय हरकत नाही हो क्वेश्चन बँक पण आता ॲड होऊन सुरू होऊन जाईल ते कसं आहे बघा सर्व रेडी आहे पण माझं म्हणणं कसं आहे की मला एक तरी नजर फिरावं लागते आणि तुम्हाला माहित आहे की एक प्रश्न वाचायला निदान नाही काहीतरी एक मिनिट लागतो विचार करा जर दोनशे प्रश्न वाचायला जर दोनशे तास दोनशे मिनिट लागत असतील तुम्हाला तुमच्या एका चॅप्टरची पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाइड करायसाठी जवळपास तीन ते चार तास लागते तीन ते चार तास म्हणजे अक्का दिवस आपला चोपडा होऊन जातो म्हणून ते थोडंसं काम आपलं थांबलेलं आहे चंद्रावर यायचा येऊन जा मी टाकतो उद्या दोर टाकतो चंद्रावरून दोर सोडतो मी घाली हो oh, सत्तर पर्सेंट युवराज स्कोर येत आहे तर वाढेल वाढेल तू जास्तीत जास्त टेस्ट आणि बघा सर्वांना सांगतो मी जेवढा अभ्यास झाला आहे तुम्हाला एकच उपाय एकच आणि एकच जास्तीत जास्त टेस्ट द्या कु कुठल्याही कोण्या मातीतली द्या माझं काहीच म्हणणं नाही आहे पण जास्तीत जास्त टेस्ट द्या मी आता ते फ्री मटेरियल प्रोवाईड करणार ना तुम्हाला त्या टेस्टच्या फॉर्ममध्येच प्रोव्हाइड करणार वाटल्यास म्हणजे फिजिकल तुम्हाला पेपर दिल्यासारखी फिलिंग असं छोट्या छोट्या युनिट टेस्ट सारख्या तर तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट द्या ना टेस्ट दिल्याचे उपाय नाही एवढं तुम्ही लक्षामध्ये ठेवा बरं चला सर्वांना धन्यवाद सर्वांना गुड नाईट बाकीचे प्रश्न आपण उद्याला घेऊ आता आठ वाजले छानपैकी जेवण करा आणि जेवण करता त्याच्यामुळे थोडासा जास्त अभ्यास करा आणि जाता जाता आठवणीने काय करा लाईक करून जा जेवढे तुम्ही हजर राहता तेवढे मला लाईक दिसत नाही काय हरकत नाही आता कोणाचे पैसे कटत असतील आणि कटले जर कोणाचे पैसे तरी मला सांगाल ठीक आहे अर्थ चंद्रयान गेला ना त्याच्यामध्ये गेलो मंजिल इनको है जिनके सपने में जान होती है युही से कुछ नहीं होता से उडान हौसले होती है होतीये सब ऐकलं ना सर्वांनी चला ठीक आहे सर्वांनाच गुड नाईट महावितरण मध्ये वायर म्हणजे जागा राहील की आता मित्र ते आताच नाही सांगू शकत मी ते नंतर बघू आपण ठीक आहे सर्वांनाच गुड नाईट आणि सर्वांनाच धन्यवाद